सीमावाद आहे हा सामंजस्याने सुटायला पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांनी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगितलेली आहे, त्यासाठी कुठलेही आंदोलन किंवा कोणतीही तोडफोड होणं गरजेचं नव्हतं. परंतु कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी ही ठिणगी पेटवली ती चुकीची आहे, कारण त्यामुळं काल त्यांच्या कन्नडची जी काही कुठली संघटना आहे त्या संघटनेने आमच्या राज्यातल्या गाड्यांची तोडफोड केली, आमच्या मराठी पाट्यांना काळं फासलं गेलं, हे अतिशय चुकीचं आहे. ह्या मला ह्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो कर्नाटकच्या की तुमचा बेळगाव जिल्हा 90% आमच्या सांगली जिल्ह्यावरती चालतो, मिरज आणि सांगली शहरावरती चालतो. या ठिकाणी अनेक व्यापारी आहेत जे कर्नाटकशिवाय त्यांचा व्यवसाय करू शकत नाहीत. या ठिकाणी आमची मिरज वैद्यकीय पंढरी आहे, तुमचे 90% पेशंट हे आमच्या मिरजमध्ये येतात. आमचंच पाणी तुम्ही आमच्या काही तालुक्यांना देऊन तुम्ही आम्हाला पाण्याची मस्ती दाखवताय, हे पाणी आमचंच आहे. जर आम्ही पाणी हे बंद केलं तर इथं येणारे सर्व हॉस्पिटलला येणारे पेशंट हे जर आम्ही थांबवले तर या ठिकाणी येणारे सर्व व्यापारी किंवा कच्चा माल असेल, कोणताही शेतीचा माल असेल, हा जर आम्ही थांबवला तर तिथल्या तुमच्याच लोकांचा रोजगार किंवा व्यवसाय थांबेल. आरोग्यासाठी कुठलीही सुविधा तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या राज्याला. आमच्या जिल्ह्यावरती आमच्या राज्यावरती तुमची आरोग्य सुविधा चालते आणि तुम्हालाही मस्ती कशासाठी. जर तुम्ही यानंतर आमच्या मराठी माणसांवरचा अन्याय, मराठी गाड्या मराठी पाट्यांना जर काही करण्याचा प्रयत्न केला, छत्रपती शिवरायांचा जर अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर यापुढे मनसे एकही माणूस ह्या महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या आत येऊ देणार नाही. एकही व्यापारी नाही, एकही पेशंट नाही. त्याचा परिणाम फार वाईट होईल, गंभीर होईल, हा मनसेचा इशारा आहे असं समजावूया. आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकला त्यांनी आमच्या लोकांना अडवत होते म्हणून आम्ही मनसेचे काही पदाधिकारी शिष्टमंडळ कर्नाटकला चाललो होतो, तर आम्हाला या पोलीस स्टेशन पोलिसांनी या ठिकाणी रोखलं, आम्हाला जाऊ दिलं नाही. महाराष्ट्राची पोलीस तुम्हाला अडवले म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. मात्र जेव्हा कर्नाटकात आंदोलन होते महाराष्ट्राच्या विरोधात त्यावेळी तिथले पोलीस कायदा सुव्यवस्था का सांभाळत नाही? कारण तिथलं सरकार त्यांना हे आहे आणि तिथलं सर्वांनी मिळून केलेलं आहे, तिथलं सरकारचाच पाठिंबा आहे. म्हणूनच म्हणतोय ना, सरकारला एवढी मस्ती कुठून, तिथल्या लोकांना एवढी मस्ती कुठून. जर आम्ही जर आमचा पर्याय खुला केला तर ह्यांना इथं येणं बंद केलं तर ह्यांचा व्यवसाय खुंटेल. ही ह्यांचीच जनता ह्यांना मारल्याशिवाय राहणार नाही.